करणार आहे इन 10^4 ने मल्टिप्लाय करणार आहे त्या नंबरला आणि प्लस ऍड करत जाणार आहे एक एक बिट त्याच्यातलं. तर याच्यामध्ये 10^x इंटू डिजिट मीन्स तुमचा नंबर असणार आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अजून लक्षात येईल 10^x इंटू तुमचा डिजिट असणार आहे. तर याच्यामध्ये पोझिशनल नंबर, तर एक्स मीन्स काय असणार आहे की तुमची पॉवर असणार आहे की तुम्ही काय करणार आहे 10^0 तर लास्ट बीट पासून तुम्ही स्टार्ट करणार आहे. तर इथं 10^0 असणार आहे, 10^1 असणार आहे की तुमचा नंबर कितीही मोठा असेल फक्त पॉवर काय करणार आहे आपण लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे व्हॅरी करणार आहे. मीन्स इथून लास्ट बीट पासून पॉवर जी आहे ती मेन्शन करणार आहे. 10^0, 10^1 मल्टिप्लाय करणार आहे एकेका डिजिटला. आपण काय करणार आहे 10^2 ने मल्टिप्लाय करत जाणार आहे. 10^0, 10^1, 10^2. तर याच्यामध्ये की तुम्हाला पॉवर माहिती असली पाहिजे. तर 10^2 काय करणार आहे 0, 1, 2, 3 तुमच्या एक्झाम्पल वरती डिपेंड असणार आहे. तर इथं मी या स्लाइड मध्ये दाखवते 10^0 मीन्स काय की तुमचं कॅल्सी वरती तुम्ही चेक करू शकता. 10^0 मीन्स तुमचा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. 10^1 मीन्स काय कॅल्सी वरती तुम्ही चेक करू शकता दॅट इज 10 येणार आहे. 10^2 मीन्स 100 तुमची व्हॅल्यू असणार आहे. 10^3 मीन्स काय 100 असणार आहे. आणि बेस 10 मीन्स हा 10 जो आहे तो तुमचा बेस आहे. 3 काय पॉवर ऑर एक्सपोनेंट काय काढले बेस जो आहे तो 10 असणार आहे. आणि पॉवर जी आहे ती तुमची 0 पासून तुम्ही इन्क्रीमेंट करत जाणार आहे. तुमच्या एक्झाम्पल मध्ये जेवढे डिजिट असणार आहे त्याच्यानुसार 10 ची पॉवर तुम्ही काय करणार आहे इन्क्रीमेंट करणार आहे. मीन्स 10^0, 10^1, 10^2, 10^3 दॅट इज पॉवर ऑर एक्सपोनंट तुम्ही इन्क्रीज करणार आहे. 10^0 मीन्स 1. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही कॅल्सी वरती चेक करा. 10^0 इज इक्वल टू 1, 10^1 इज इक्वल टू 10, 10^2 इज इक्वल टू 100. तर हे जे आहे तर इथं मी एक एक्झाम्पल इंडिकेट केलेलं आहे. तर एक्झाम्पल जे आहे इथं डेसिमल नंबर दिलेला आहे 1, 2, 3, 4 हा जो आहे डेसिमल नंबर दिलेला आहे की त्याचा बेस किती आहे 10 आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे प्रत्येक नंबरला काय करणार आहे 1, 2, 3, 4 सेपरेटली काय करणार आहे नंबर जो आहे तो नोट करणार आहे. तर इथं 1, 2, 3, 4 नंबर इंडिकेट केलेला आहे. प्रत्येक नंबरला आपण काय करणार आहे 10^2 पॉवर ने मल्टिप्लाय करणार आहे. तर लास्ट बीट पासून की तुम्हाला सांगितलंय की लास्ट बीट पासून आपण मल्टिप्लिकेशन स्टार्ट करणार आहे. 4 × 10^0 प्लस 3 × 10^1. तर 10^0, 10^1, 10^2, 10^3. तर पॉवर जी आहे ते एक एक व्हॅल्यू ने इन्क्रीमेंट करणार आहे. 4 × 10^0 प्लस हा नंबर जो आहे ऍज इट इज लिहिलेला आहे. मीन्स पहिल्यांदा 1 तुम्ही स्पेस देऊन नोटबुक मध्ये लिहू शकता 1, 2, 3, 4. नंतर आपल्याला काय करायचंय प्रत्येक डिजिटला काय करायचंय 10^2 ने मल्टिप्लाय करायचंय. मीन्स 4 × 10^0 नंतर हा जो ही जी व्हॅल्यू आहे ती नेक्स्ट नंबर मध्ये ऍड करणार आहे. त्याच्यामुळे इथं प्लस साइन लिहिलेलं आहे. प्लस सेकंड नंबर जो आहे तो इथं एक्झाम्पल मध्ये 3 आहे. 3 × 10^1 प्लस नेक्स्ट नंबर जो आहे 2 × 10^2 प्लस हा 1 × 10^3. तर हे जे आहे व्हॅल्यू जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. नंतर मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 10^3 इज नथिंग बट तुमचं 1000 × 1 मीन्स 1000. 2 × 10^2 मीन्स तुमचं किती असतं कॅल्सी वरती तुम्ही चेक करू शकता 100. तर 100 × 2 तुमचं 200 प्लस 3 × 10^1. तर 10^1 मीन्स 10. तर 10 × 3 = 30 प्लस 4 × 10^0. तर 10^0 मीन्स काय की तुमची व्हॅल्यू 1 असते. कॅल्सी वरती तुम्ही चेक करू शकता 4 × 10^0 तुमचा आन्सर 4 येईल. नंतर याची फक्त ऍडिशन केली आहे 1000 + 200 + 30 + 4 दॅट इज तुमचं जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे तेच तुमचं आन्सर असणार आहे. दॅट इज बेस जो आहे तो 10. 10^2 मध्ये फक्त आपण काय करतोय त्या व्हॅल्यूला लास्ट बीट पासून मल्टिप्लाय करतोय आणि प्लस ऍड करतोय. तर एक एक बीट एकेका बीटला आपण काय करतोय 10^2 ने मल्टिप्लाय करतोय.
प्लस ऍड करतोय तर 10^0 1 2 3 4 तुमचा जेवढे डिजिट असतील तेवढी पॉवर तुमची काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. तर याच्यामध्ये दॅट इज तर याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहे फर्स्ट एक्झाम्पल इंडिकेट केलेलं आहे नंतर सेकंड एक्झाम्पल. आता सेकंड एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर येत आहे का नाही चेक करा की 9876 डी मीन्स डेसिमल नंबर दिलेला आहे. कॅल्सीवरती नोटबुकमध्ये तुम्ही सॉल्व्ह करून बघा सेम एक्झाम्पल आणि आन्सर येत आहे का नाही चेक करा आणि चॅट बॉक्समध्ये किंवा ग्रुपवरती तुम्ही सॉल्व्ह केलेलं तुमचं सॉल्व्ह केलेलं शेअर करा. हे एक्झाम्पल जे आहे तुम्ही सॉल्व्ह करा आणि तुमचं सॉल्व्ह केलेलं इथं शेअर करा ग्रुपवरती शेअर करा टेलिग्रामच्या ग्रुपवरती शेअर करा किंवा तुमचा SYCO किंवा डिजिटल टेक्निक ग्रुप जो आहे त्याच्यावरती शेअर करा. सेकंड एक्झाम्पल जसं आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे सेम तसंच की 9876 डेसिमल नंबर दिलेला आहे त्याचा ते एक्झाम्पल जे आहे की तुम्ही डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये सॉल्व्ह करा. फक्त आहे तो नंबर नोट करा त्याला एकेका व्हॅल्यूला लास्ट बिट पासून काय 10^0 ने मल्टीप्लाय करा प्लस 10^1 10^2 10^3 कॅल्सी वरती बघा पॉवर घ्या तुमची मल्टिप्लिकेशन करा आणि आन्सर सेम तेच येत आहे का नाही चेक करा. 2 मिनिट तुम्हाला वेळ देते सॉल्व्ह करा आणि ग्रुपवरती शेअर करा. सेम एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि ग्रुपवरती शेअर करा. आणि चेक करा तेच येत आहे का नाही आन्सर केलेलं आहे आन्सर की तुम्ही काय करताय की त्या नंबरला 10^0 10^1 10^2 अँड 10^3 ने काय करताय मल्टिप्लाय करताय. करताय प्लस कॅल्क्युलेशन करा कॅल्सी वरती आन्सर तुमचं जे काही तुम्हाला नंबर दिलेला आहे तोच नंबर तुम्हाला डेसिमल नंबर जो आहे तो मिळेल. तर हे झालं डेसिमल नंबर सिस्टीम. तर परत एकदा समराइज करते तर डेसिमल नंबर सिस्टीम दॅट इज देअर आर 10 डिजिट्स दॅट इज डिजिट्स फ्रॉम 0 to 9 विच कंबाइन्स टू फॉर्म नंबर्स ॲज फॉलो की तुम्ही 0 to 9 डेसिमल नंबर पासून कोणताही नंबर जो आहे तो फॉर्म करू शकता की इथं 0 1 2 3 अप टू इन्फिनाइट नंबर तुम्ही काय करू शकता मेन्शन करून त्याची व्हॅल्यू जी आहे कोणताही नंबर रिप्रेझेंट करून डेसिमल नंबर रिप्रेझेंट करून त्याचं डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये आहे ते आन्सर जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. फक्त काय आपण 10^2 ने मल्टीप्लाय करणार आहे 10^0 असेल 10^1 असेल 10^2 तर लास्ट बीट पासून फक्त काय करणार आहे मल्टीप्लाय करत जाणार आहे आणि तो नंबर प्लस ऍडिशन करत जाणार आहे. ऍडिशन करून जे काही तुमचं क्वेश्चन असेल तेच तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे दॅट इज डेसिमल नंबर सिस्टीम. नंतर सेकंड नंबर सिस्टीम जे आहे बायनरी नंबर सिस्टीम. तर बायनरी नंबर सिस्टीम मीन्स व्हॉट तर लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं बायनरी. तर बायनरी मीन्स काय की आपण ओनली 2 डिजिट्स यूज करणार आहे बायनरी मध्ये 0 and 1. सो हेअर द टर्म कम्प्युटर नंबरिंग फॉर्मॅट्स रेफर टू स्कीम
इम्प्लिमेंटेशन डिजिटल कम्प्युटर अँड कॅल्क्युलेटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टू रिप्रेझेंट नंबर सो इन डिजिटल कम्प्युटर्स ऑर इन कॅल्क्युलेटर्स वी यूज बायनरी नंबर सिस्टीम सो व्हाय वी यूज बायनरी नंबर सिस्टीम हेअर आय रिप्रेझेंटेड बिकॉज इट इज इजी टू रिप्रेझेंट बायनरी व्हॅल्यूज इलेक्ट्रिकली मीन्स बाय युझिंग ओनली टू बिट्स वी विल यूज बायनरी नंबर सिस्टीम दॅट इज बाय युझिंग झिरो ऑर वन देन व्होल्टेज अँड करंट व्होल्टेज अँड करंट वी विल रिप्रेझेंट बाय टू स्टेट्स दॅट इज झिरो ऑर वन दॅट इज लो व्होल्टेज ऑर हाय व्होल्टेज इफ व्होल्टेज इज लो ऑर करंट इज लो देन वी विल रिप्रेझेंट बाय झिरो इफ व्होल्टेज इज हाय देन वी विल रिप्रेझेंट इट बाय ऑन स्टेट दॅट इज वन देन बाय युझिंग बायनरी नंबर सिस्टीम वी कॅन इम्प्लिमेंट implemented circuit we can implement various circuits using binary number system also that creates building block of modern computer system so binary number system we use in digital computer as well as calculator or any electronic appliances for implementing any digital circuit so this is binary number system with only two values now I told we use only two values in binary number system that is 0 or 1 that is used for indicating binary number binary digits that is binary numbers are made up of binary digits that is 0 and 1 now I represented here binary digits that is bits can be represented electronically that is here I represented binary number system by using switch switch that is your switch position is in off state or on state here 0 and 1 now I told in binary number system we use only two bits that is 0 or 1 0 means what your off state that is switch is in open condition that is your off state that is no signal then your system is on that is your switch position is closed that time your output will be represented by 1 that is there is signal present that is on state or high voltage or current of signal is represented by 1 that are binary number system so here wait in binary number system binary number system which is represented by electronic switches now I shown here then next is binary number system that is base 2 we represent base 2 or b or a capital b or bin then two values or two symbols are used 0 and 1 and each place is weighted by power of 2 now in decimal number we represented at the time of solving example we represent power base 10 in decimal number system base is 10 that is 10 raised to 0 10 raised to 1 10 raised to 2 up to infinite we can represent but in binary number system we represent position or weight by the power of 2 means 2 raised to 0 2 raised to 1 2 raised to 3 2 raised to 4 or infinite values here I indicated here a bit pattern suppose here all the information in digital computer is represented as a bit pattern तर कम्प्युटर मधली इन्फॉर्मेशन जी काय असेल तुमची ती काय केली जाते बिट पॅटर्न मध्ये इंडिकेट केली जाते तर बिट पॅटर्न मीन्स व्हॉट की तुमची 010 आता इथं मी रॅन्डमली एक नंबर घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही मीन्स कोणताही डिजिट कुठेही घेऊ शकता तर बिट जो आहे तो आपण 0 आणि 1 नेच इंडिकेट करणार आहे की सपोज मी बिट काय घेतलेले 010101 तर टोटल हे किती आहेत तर हा जो आहे बिट पॅटर्न आहे तर बिट मीन्स काय की तुमच्या बिटची पोझिशन की तुमच्या ह्या बिटची पोझिशन काय सपोज हा 1 बिट हा 2 3 4
5, 6, 7, 8 तर हॅबिट पॅटर्न मध्ये टोटल किती बीट आहेत तुमचे 8 बीट आहेत. म्हणजे तुमची ही स्ट्रिंग जी आहे या स्ट्रिंग मध्ये टोटल 8 बीट आहेत की तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मोजू शकता. तर 0101 0101 इंडिकेट केलेलं आहे. तर सेम नेक्स्ट स्लाइड मध्ये मी इंडिकेट केलेलं आहे की लुक ऍट दिस पॅटर्न 0101 0101 की हाऊ मेनी बिट्स आर प्रेझेंट देअर. की आता तुम्हाला सांगितलंय की किती बिट्स तुमचे पॅटर्न मध्ये. तर याच्यामध्ये काउंट नंबर ऑफ झिरोज अँड वन इन अबो पॅटर्न. तर आपण काय करणार आहे, फक्त काउंट करणार आहे. तर 1, 2, 3, 4 अप टू 8 पर्यंत काउंट केलं तर टोटल तुमच्या या स्ट्रिंग मध्ये किती बीट आहेत, 8 बीट आहेत. तर आन्सर किती, टोटल 8 बीट्स इन दिस स्ट्रिंग. तर ह्या एक्झाम्पल मध्ये टोटल 8 बीट जे आहे या स्ट्रिंग मध्ये इंडिकेट केलेले आहेत. सेम इथं की तुमचा 0101 0101 इंडिकेट केलेला आहे. तर त्याचा पोझिशनल वेट इथे इंडिकेट केलेले आहे. 1 बीट 0 लास्ट बीट पासून इंडिकेट केलेले आहे. 1 बीट 0 बीट 1 बीट 2 बीट 3 बीट 4 तर लास्ट पासून इथं एलएसबी पासून एमएसबी कडे पास केलेला आहे. मीन्स लास्ट नंबरला 0 1 2 3 4 5 6 7 पर्यंत. तर टोटल 8 बीट आहेत. 8 बीट जे आहे ते तुमचे 0 पासून 7 पर्यंत इंडिकेट केलेले आहेत. मीन्स 0 1 2 3 अप टू 7 पर्यंत तुमचे काय केलेले आहेत, तर टोटल 8 नंबर जे आहे ते इंडिकेट केलेले आहेत. तर हे जे आहे बिट री बायनरी नंबर सिस्टीम मध्ये स्ट्रिंग रिप्रेझेंटेशन आहे. नंतर सेम एक्झाम्पल इथं इंडिकेट केलेलं आहे. दॅट इज फॉर सिंगल बीट वी रिप्रेझेंट ओनली 2 स्टेट. की ज्यावेळी तुमचा सिंगल बीट असेल त्यावेळी आपण 2 स्टेट रिप्रेझेंट करतो, 0 और 1. ज्यावेळी तुमची सिस्टीम जी आहे तर 4 बीट नंबर सिस्टीम असणार आहे किंवा 2 बीट नंबर सिस्टीम असणार आहे, तर 2 बीट नंबर सिस्टीम मध्ये ह्या 4 स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, 0 0 0 1 1 0 अँड 1 1. नंतर 4 बीट सिस्टीम किंवा 3 बीट सिस्टीम, तर इथं मी 3 बीट सिस्टीम इंडिकेट केली आहे की आपण 3 बीट सिस्टीम जी आहे ती कॅल्क्युलेट केली आहे. तर 3 बीट सिस्टीम मीन्स वॉट, यू कॅन रिप्रेझेंट टोटल 8 युनिक स्टेट्स. मीन्स तुम्ही 0 पासून 7 पर्यंत डेसिमल नंबर लिहिणार आहे, त्याचा इक्वॅलंट हा बायनरी नंबर जो आहे तो टेबल मगाशी सांगितलेला आहे. तर हा टेबल मध्ये तुम्हाला सांगितलंय की 3 बीट नंबर सिस्टीम मध्ये काय की तुमचा 0 to 7 पर्यंत काय असणार आहे तुमचा नंबर असणार आहे. आणि त्याचा इक्वॅलंट बायनरी नंबर जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार आहे 0 to 7 पर्यंत. तर दॅट इज बायनरी नंबर सिस्टीम. तर बायनरी नंबर सिस्टीम मध्ये काय करणार आहे तर बिट जे आहे ते आपण फक्त व्हॅल्यू जे आहे ते काउंट करणार आहे की एका स्ट्रिंग मध्ये तुमचे किती बीट आहे ते कॅल्क्युलेट करणार आहे. तर याच्यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम, तर सेम एक्झाम्पल इंडिकेट केलेले आहे की तुमचा बीट काय की मगाशीच एक्झाम्पल आहे 0101 0101 एक्झाम्पल आहे. तर लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे आपण नंबरिंग करणार आहे. तर टोटल 0 पासून 7 पर्यंत मीन्स काय की देर आर 8 बीट्स इन अबो टेबल. मीन्स बीट 0 to 7 ह्या स्ट्रिंग मध्ये टोटल 8 बीट आहे. ज्यावेळी आपण 4 4 चा ग्रुप करणार आहे की हा 4 चा ग्रुप केलेला आहे 1 आणि या 4 बीटचा 1 ग्रुप केलेला आहे, त्यावेळी ग्रुप ऑफ 4 बीट्स. तर ग्रुप ऑफ 4 बीट्स मीन्स वॉट, आपण स्टार्टिंगला डेफिनेशन स्टडी केलेले आहेत, निबल बाईट और वर्ड. ज्यावेळी तुमचा 4 बीटचा 1 ग्रुप तुम्ही करणार आहे, हा 4 बीटचा 1 ग्रुप असणार आहे, हा 4 बीटचा 1 ग्रुप असणार आहे, दॅट टाइम दिस ग्रुप ऑफ 4 बीट इज कॉल्ड एज 1 निबल. टोटल ज्यावेळी तुमचे 8 बीट असणार आहे, 8 बीटचा 1च ग्रुप करणार आहे, त्यावेळी ग्रुप ऑफ 8 बीट इज कॉल्ड एज 1 बाईट. नंतर ज्यावेळी तुम्ही ग्रुप ऑफ 16 बीट, 8 8 बीटचे ज्यावेळी तुम्ही 2 ग्रुप करणार आहे, दॅट टाइम यू विल कॉल इट इज कॉल्ड एज वर्ड और 2 बाईट्स. तर 1 बाईट मध्ये तुमचे 8 बीट असणार आहे, 2 बाईट मध्ये टोटल किती 16 बीट असणार आहे, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज वर्ड, दॅट इज 1 वर्ड. तर ग्रुपिंग करणारे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, तर बिट 0, तर आता तुम्हाला सांगितलं की बिट 0 जो आहे दॅट इज कॉल्ड एज लिस्ट सिग्निफिकंट बिट.
तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना डायरेक्ट एलएसबी, तर एलएसबी म्हणजे काय, लिस्ट सिग्निफिकंट बिट. तर एलएसबी जो आहे लिस्ट सिग्निफिकंट बिट आहे, दॅट इज बिट झिरो जो आहे तो तुमचा लास्ट बिट आहे. लास्ट बिट पासून काय आपण नंबरिंग फर्स्ट बिट पर्यंत करणार आहे. तुमच्या एक्झाम्पल मध्ये जेवढे नंबर असतील तेवढे तुम्ही नंबरिंग करणार आहे. बिट फर्स्ट जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोस्ट सिग्निफिकंट बिट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एम एस बी. तर आपण एक्झाम्पल मध्ये एल एस बी आणि एम एस बी मेन्शन करणार आहे. एल एस बी मीन्स तुमचा लास्ट बिट, एम एस बी मीन्स काय असणार आहे तुमचं फर्स्ट बिट. तर एल एस बी आणि एम एस बी, एल एस बी मीन्स लास्ट सिग्निफिकंट बिट, एम एस बी मीन्स मोस्ट सिग्निफिकंट बिट. तर आता बायनरी नंबर सिस्टीम मध्ये की आपण डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये काय बिट जे आहे 10^0, 10^1, 10^2 अप टू जेवढे तुमचे बिट दिले असतील त्यानुसार आपण काय करणार आहे पॉवर जी आहे ती रिप्रेझेंट करणार आहे. सेम बायनरी नंबर मध्ये आपण काय करणार आहे, तर बायनरी नंबर मध्ये बिट झिरो पासून सपोज बिट 7 पर्यंत, तर पॉवर जी आहे की आपण 2^0 ने लास्ट बिट पासून फर्स्ट बिट कडे मेन्शन करणार आहे. तर लास्ट बिट काय तुमचा इथं 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4, 2^5, 2^6 आणि 2^7. तर 2^0 मीन्स तुम्ही कॅल्सी वरती चेक करू शकता, 2^0 मीन्स 1, 2^1 मीन्स 2, नंतर 2^2 मीन्स 4, 2^3 means 8, 2^4 means 16, 2^5 means 32, 2^6 means 64 and 2^7 means what? 128. तर हे जे आहे पॉवर जे आहे पॉवरचे फक्त इथे आन्सर लिहिलेले. तर आपण काय करणार आहे लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे पॉवर जे आहे ती डिफाईन करणार आहे. दॅट इज 2^0, 2^1, 2^2, 2^3 अप टू 2^7. नंतर नेक्स्ट जे आहे तर आपण नंबर जे आहे ते कन्वर्ट करणार आहे. टू कन्वर्ट डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर, तर आपण काय करणार आहे याच्यामध्ये दोन मेथड स्टडी करणार आहे की नंबर जे आहे नंबर तुम्ही करता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करणार आहे की फर्स्ट मेथड मध्ये काय करणार आहे डिवाइड डेसिमल नंबर बाय द बेस. की सपोज डेसिमल टू बायनरी करताय त्यावेळी तुम्ही जो तुमचा एक्झाम्पल मध्ये बेस दिलेला असणार आहे त्या बेसने तुम्ही काय करणार आहे त्या नंबरला डिवाइड करणार आहे. सपोज इथं मी एक्झाम्पल नोट इंडिकेट करते, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवते कसं सॉल्व्ह केलेलं आहे. तर पहिल्यांदा मेथड सांगते की जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला आपल्याला काय करायचंय डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करायचंय. तर नंबरला आपल्याला काय करायचंय डेसिमल नंबर तुम्हाला दिलेला असणार आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय बायनरी. तर डेसिमल मीन्स 10 आणि बायनरी मीन्स 2. की तुम्हाला जो काही डेसिमल नंबर दिलेला असेल त्याला तुम्ही काय करणार आहे बायनरी नंबरने डिवाइड करणार आहे. तर बायनरी मीन्स 2, तर 2 ने आपण काय करणार आहे त्या नंबरला डिवाइड करत जाणार आहे. ज्यावेळी तुम्ही डिवाइड करणार आहे द रिमाइंडर इज द लोवेस्ट ऑर्डर डिजिट. तर जो काही रिमाइंडर तुमचा रिमेनिंग असणार आहे तो आपण काय करणार आहे साईडला नोट करणार आहे. आणि सेम पहिल्या दोन स्टेप जे आहे की कंटिन्युअस सॉल्व्ह करत राहणार आहे अंटिल नो डिवायझर रिमेन्स. की जोपर्यंत तुमचा रिमाइंडर झिरो किंवा वन येत नाही व्हॅल्यू जी आहे तर आपण काय करणार आहे त्या व्हॅल्यूला फक्त डिवाइड करणार आहे. तर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवते, तर याच्यामध्ये की एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल सांगते की कन्वर्ट डेसिमल नंबर 13, तर हा 13 डेसिमल नंबर दिलेला आहे टू बायनरी. तर आपल्याला 13 नंबर काय करायचा आहे बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचा आहे मीन्स काय की आपण या 13 नंबरला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे. तर 13/2, तर इथं आपण काय करणार आहे तर 3 कॉलम करायचे डिवाइड बाय 2. डिवाइड बाय 2 मीन्स काय की आपण दिलेल्या डेसिमल नंबर काय करणार आहे 2 ने डिवाइड करत जाणार आहे. जो काही कोशंट राहतोय मीन्स डिवाइड केल्यानंतर जी काही व्हॅल्यू राहते ती इथं लिहिणार आहे. नंतर रिमाइंडर मीन्स जी काय बाकी राहते ती आपण इथं साईडला रिप्रेझेंट करणार आहे. तर रिमाइंडर इज नथिंग बट तुमचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. तर इथं 13 आपण काय करणार आहे 2 ने डिवाइड करत जाणार आहे. की सपोज पहिलं काय 13/2, तर
तुमचं काय आन्सर येणार आहे बेसक 12, तर इथं 6 लिहिलेलं आहे बेसक 12, त्यावेळी तुमचा एक काय राहतोय शिल्लक राहतोय, तर एक जो आहे तो इथं लिहिलेला आहे बेसक 12, इथं 6 लिहिलेला आहे, इथं मी क्वेश्चन लिहिलेला आहे की 13 ज्यावेळी तुम्ही 2 ने भागला होता बेसक 12 आणि रिमाइंडर त्यावेळी काय राहतोय 1 शिल्लक राहतोय, तर हा 1 जो आहे तो साईडला लिहिलेला आहे. परत आपण या 6 ला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे, तर 6 / 2 तर 32 6, तर इथं 3 लिहिलेलं आहे, त्यावेळी बाकी तुमची काही शिल्लक राहतीये का? काहीच शिल्लक राहत नाहीये, त्याच्यामुळे इथं 0 लिहिलेलं आहे. नंतर नेक्स्ट जे आहे इथं हा 3 आहे, परत या 3 ला काय करणार आहे आपण 2 ने डिवाइड करणार आहे, तर 3 / 2 मीन्स बे, तर इथं 2 × 1 लिहिलेलं आहे, त्यावेळी तुमचा बाकी किती 1 शिल्लक राहतीये, त्याच्यामुळे इथं 1 लिहिलेलं आहे. नंतर परत या 1 ला काय करणार आहे 2 ने डिवाइड करणार आहे, तर 1 / 2 मीन्स तुमचा आन्सर इथं काय येणार आहे, तर 2 ने इथं 1 ला भाग लागत नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे 0 रिप्रेझेंट करणार आहे, आणि हा 1 जो आहे तो ऍज इट इज इथं रिमाइंडर मध्ये नोट करणार आहे. तर 13 आपण काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे, नंतर हा जो रिमाइंडर आहे 1011, तर आन्सर लिहिताना काय करणार आहे तर लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे आपण आन्सर जे आहे ते नोट करणार आहे. तर आन्सर मी इथं नोट केलेलं आहे 1101. तर प्रत्येक वेळी डेसिमल टू बायनरी असेल, डेसिमल टू ऑक्टल असेल किंवा डेसिमल टू हेक्झाडेसिमल कन्वर्जन असेल, तर आन्सर जे आहे जो काही तुमचा रिमाइंडर असणार आहे तो लास्ट बीट पासून आपण काय करणार आहे फर्स्ट बीट कडे नोट करत जाणार आहे. तर याच्यामध्ये की लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे रिमाइंडर जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. तर हे एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल कळालं सगळ्यांना? हे एक्झाम्पल कळालं? चॅट बॉक्स मध्ये यस करा. मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायसाठी देते. नेक्स्ट, हे कळालंय का सगळ्यांना? कारण की we will study to convert decimal number 13 to binary number. Means in last lecture I told you divide whatever decimal number given to you, divide that number by 2, then write quotient on one side and reminder on अदर साइड. मीन्स इथं 13 नंबर दिलेला आहे, तर 13 नंबरला आपण काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे, त्याच्यानुसार की तुम्ही भाग लावणार 13 2 ने डिवाइड केल्यानंतर बेसक 12, इथं बेसक 12 मधले 6 इथं लिहिलेलं आहे, तुमचा रिमाइंडर जो आहे इथं 13 आहे, त्याच्यामुळे रिमाइंडर 1 राहतोय तो इथे नोट केलेला आहे. परत या 6 काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे, सेम 2 3 6, त्याच्यानुसार इथं 3 दिलेलं आहे, बाकी काही शिल्लक राहत नाही मीन्स 0. परत या 3 काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे, दॅट इज 2 1 लिहिलेलं आहे, इथं तुमचं रिमाइंडर जो आहे बाकी जी आहे ती 1 राहतीये. परत या 1 काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे, मीन्स 1 2 ने भाग लागत नाही, त्याच्यामुळे 1 / 2 मीन्स इथं 0 लिहिलेलं आहे, आणि हा 1 जो आहे ऍज इट इज लिहिलेला आहे. आन्सर आपण काय करणार आहे तर सांगितलं लास्ट लेक्चरला, लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे तुम्ही काय करणार आहे आन्सर जे आहे ते नोट करणार आहे, दॅट इज फ्रॉम LSB to MSB. तर लास्ट लेक्चरला मी तुम्हाला 2 एक्झाम्पल जे आहे सॉल्व्ह करायला दिलेले, तर त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे की तुम्हाला सांगितलेलं की 25 डेसिमल कन्वर्ट डेसिमल नंबर टू बायनरी नंबर, that is decimal number is 25 and second decimal number is 29. tar 25 la apan kay karnar aahe 2 ne divide karnar aahe. baryapaiki kal saganyich answer pathavlela sir. तुम्ही आता
एक्झाम्पल जे आहे ते मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काय करते, शेअर करते. तुम्ही कोणताही तुमच्या ह्याने नंबर घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करा. सेम मेथड युज करायची डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करण्यासाठी. सपोज पहिला नंबर जे आहे, फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला देते. फर्स्ट नंबर जो आहे तो तुम्हाला डेसिमल नंबर जो आहे 10 दिलेला आहे. त्याचं आन्सर जे आहे फाइंड आउट करायचं 10 डेसिमल नंबरचा बायनरी इक्वॅलंट नंबर जो आहे. तर डिव्हिजन मेथडने काय करायचं, आन्सर जे आहे ते फाइंड आउट करायचं. नंतर नोटबुकमध्ये एक्झाम्पल जे आहे ते नोट करून घ्या आणि तुम्ही सॉल्व्ह करून ग्रुपवरती शेअर केलं तरी चालेल, म्हणजे बाकीच्यांना लक्षात येईल बरोबर आहे का नाही आन्सर. सेकंड एक्झाम्पल साठी नंबर जो आहे तो देते चॅट बॉक्स मध्ये. एक्झाम्पल जे आहे 2 शेअर केलेले. फर्स्ट जे आहे दोन एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये काही जणांच्या ह्याच्यामध्ये थोडंफार चुकलं होतं, तर इथं मी आन्सर दिलेलं आहे. एक्झाम्पल जे आहे शेअर केलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल नोट करा, दॅट इज एक्झाम्पल जे आहे एकच मिनिट. आवाज येतोय ना ऐकू सगळ्यांना? एक्झाम्पल जे आहे प्रॅक्टिस साठी तुम्ही नोट करून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे स्क्रीन शेअर केलेली दिसतीये का? हो स्क्रीन शेअर केलेली एक आहे ते शेअर केलेले. कन्वर्ट द फॉलोइंग डेसिमल नंबर इनटू बायनरी नंबर. फर्स्ट डेसिमल नंबर जो आहे तो दिलेला आहे, दॅट इज डेसिमल नंबर 11. त्याचा बायनरी इक्वॅलंट नंबर फाइंड आउट करा. सेकंड जो आहे तो 4 दिलेला आहे, त्याचा बायनरी इक्वॅलंट नंबर फाइंड आउट करा. नेक्स्ट जे आहे 17, 17 बायनरी नंबर जो आहे तो इक्वॅलंट नंबर फाइंड आउट करा. आणि अजून एक्झाम्पल जे आहे 25 आणि 29 पण तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. मागच्या स्लाइड मधलं माझ्याकडून झालं. 25 जो आहे डेसिमल नंबर त्याचा बायनरी इक्वॅलंट कॅल्क्युलेट करा आणि 29 बायनरी इक्वॅलंट नंबर जो आहे तो कॅल्क्युलेट करा. डिव्हिजन मेथडने काय करायचं, एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायचे. आन्सर जे आहे ते तुम्ही काय करणार आहे, लास्ट बीट पासून फर्स्ट बीट कडे काय करणार आहे, आन्सर जे आहे ते नोट डाऊन करणार आहे, लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल जे आहे डेसिमल टू बायनरी किंवा तुम्ही कोणताही रँडमली नंबर घ्या, तुमच्या ह्याने सॉल्व्ह करा आणि नोटबुक मध्ये शेअर करा. अरे पीसीच हँग झाला.
Mm-hmm.